नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक योजना शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. प्रत्येक नागरिकाचं माणसाचं हे स्वप्न असतं की त्याचं स्वतःचं हक्काचं हे घर असावं, पण स्वतःचं हक्काचं घर बांधण्यासाठी त्याला सर्वप्रथम गरज पडते ती जागेची. पण काही जे आर्थिक कुवत ज्यांची खूपच कमी आहे अशा नागरिकांना स्वतःची जागा घेणंही दुरापास्त होतं किंवा ती स्वतःची जागाही घेऊ शकत नाही. तर अशा नागरिकांना घरं कशी मिळणार याच बाबत जे काही केंद्र सरकार आहे आणि महाराष्ट्र शासन मिळून यांनी प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू केली आहे. पण यातूनही पुढे प्रश्न येतो की त्यांना ती जमीन कशी मिळणार की जिथे घर उभं राहायचं आहे. तर यावरती मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय आणला आहे की त्या शासन निर्णयानुसार आता या नागरिकांना सरकार ही जागा देणार आहेत. पण ही सरकार जागा देत असताना कोणकोणत्या अटी असणार आहे, नियम आहेत, या विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. तर आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. आपल्याला जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वप्रथम अपडेट हे मिळतील. आपल्याला जर विविध कायदेविषयक पुस्तके PDF जर आपल्या मोबाईलवरती हवी असतील तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यासोबतच माहिती असायलाच हवी .com या वेबसाईटलाही भेट द्यायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नागरिक संस्था, स्वराज्य संस्था क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमे नियम जे काही नियमांकुल आहे ते करण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारने सन 2022 सर्व बेघरां कुटुंबांना घरे देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना राज्यातील 382 शहरे व त्यालगतच्या नियोजन क्षेत्रामध्ये राबविण्याची केंद्र सरकारनेही मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात लाभार्थ्यांची निवड स्वतःच्या मालकी हक्काची जागा व वार्षिक उत्पन्न निकषाच्या आधारे केली जाते व मान्य केलेल्या कृती आराखड्याची अंमलबजावणी कार्यान्वयी यंत्रणेमार्फत ही केली जाते. ज्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही अथवा असा पात्र लाभार्थी महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या शासकीय जमिनीवरती अतिक्रमण धारक जर असेल तर अशा लाभार्थ्याला जर त्याला स्वतःचे घर बांधावायचे झाल्यास त्याला अन्य पर्याय नसतो व त्यामुळे त्याला अशी सरकारी जमीन उपलब्ध करून दिल्यास योजनेची अंमलबजावणी तातडीने होण्यास मदत होणार आहे. याच आधारावरती महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या अतिक्रमणधारकास या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अशा शासकीय जमिनीवरील त्यांची अतिक्रमणे जी काही आहे ती नियमित करण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाने घेतलं आहे. त्यास अनुसरून काही मार्गदर्शक सूचना ह्या महाराष्ट्र शासनाने निर्गमित या केल्या आहेत. त्या सूचना काय आहेत त्या आता आपण पुढे बघणार आहोत. तत्पूर्वी जर आपण या यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. आता आपण बघूया की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरत असलेल्या व महसूल विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमांकुल करण्याची कारवाई करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती ही स्थापन करण्यात येणार आहे. या समितींनी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून अतिक्रमणे नियमांकुल करायची आहेत. म्हणजेच मित्रांनो, जर आपलं जे काही अतिक्रमण हे शासकीय जागेवरती असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जर पात्र ठरला असाल तर आपल्याला एका समितीकडे अर्ज करायचा आहे की आपलं जे काही अतिक्रमण आहे ते नियमांकुल करावं, आपल्याला तेथे घर बांधण्याची परवानगी मिळावी. आता त्या समित्या कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया. महानगरपालिका अ वर्ग नगर परिषदेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील जे काही अतिक्रमण आहे ते नियमित करण्यासाठी आपल्याला जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील त्या समितीचे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखा हे सदस्य असतील आणि संबंधित महानगरपालिका अथवा त्यांनी जो काही सदस्य नामनियुक्त केला असेल तो त्या समितीचा एक भाग असेल यांच्याकडे आपल्याला अतिक्रमण नियमांकुल करण्यासाठी हा अर्ज करायचा आहे. त्यासोबतच अ वर्ग नगर परिषदेचे मुख्य अधिकारी या ते समितीचे हे सचिव असतील. आता ज्या ब वर्ग आणि क वर्ग नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील शासकीय जे काही जमिनीवर अतिक्रमण आहे त्या नियमित करण्यासाठी ही पुढील समिती
कार्यान्वित आहे। संबंधित जे काही उपविभाग आहेत तेथील अधिकारीही अध्यक्ष असतील, उपाधीक्षक भूमी अभिलेखा हे सदस्य असतील, त्यासोबतच संबंधित नगर परिषद नगरपंचायत येथील मुख्याधिकारी हे त्या समितीचे सदस्य सचिव असतील। यांच्याकडे आपण आपलं अतिक्रमण हे नियमानुकूल करण्यासाठी हा अर्ज करायचा आहे। आता ज्या काही शासकीय जमिनींवरती अतिक्रमण जे आहे ते नियमित करण्यासाठी कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत ते आता आपण बघूया। दिनांक 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करण्यात आलेल्या भूखंड नियमानुकूल करण्यास पात्र राहतील। असे अतिक्रमण करण्यात आलेल्या भूखंड कमाल मर्यादा ही 1500 चौरस फुटांची आहे। असे अतिक्रमण भोगवटदार वर्ग 2 या धारणाधिकार नियमानुकूल करण्यात यावे। म्हणजे ज्यांनी शासकीय जमिनीवरती अतिक्रमण केलं आहे त्यांचं जर अतिक्रमण नियमानुकूल झालं तर त्यांना भोगवटदार वर्ग 2 असा त्यांच्या जमिनीवरती शिक्का हा मारण्यात येणार आहे। आता भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय, भोगवटदार वर्ग 1 म्हणजे काय, याविषयी सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तयार केले आहे, तेही व्हिडिओ नक्की पहा। जर आपली भोगवटदार वर्ग 2 जमीन जर असेल तर आपण ती भोगवटदार वर्ग 1 कशा पद्धतीने रूपांतरित करू शकतो याचीही माहिती आपण यापूर्वी दिली आहे। त्या सर्व व्हिडिओंची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते व्हिडिओ आपण नक्की पहा। आता अशी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्गातील जे काही अतिक्रमणधारक आहे कब्जे हक्कामध्ये त्यांची जमीन आहे त्यांच्या कोणतेही जी काही रक्कम आहे त्यांना ती शासकीय जमिनी त्यांच्या ताब्यात मिळण्यासाठी किंवा नियमानुकूल करण्यासाठी त्यांना कोणतीही रक्कम भरण्याची ही गरज भासणार नाही। म्हणजे त्यांना मोफतमध्ये ती जागा त्यांच्या घर बांधण्यासाठी त्यांना मिळणार आहे। आता उर्वरित प्रवर्ग जे काही शिल्लक राहतील म्हणजे OBC आणि ओपन जे काही प्रवर्ग शिल्लक राहतील त्यांना पहिला 500 चौरस फुटापर्यंतचा कब्जे हक्क रकमेची आकारणी ही करण्यात येणार नाही। मात्र उर्वरित प्रवर्गाच्या बाबतीत अतिक्रमण नियमानुकूल करताना 500 चौरस फुटापेक्षा अधिक परंतु 1000 चौरस फुटापर्यंतच्या जमिनी प्रचलित वार्षिक दर मूल्य तक्त्यातील दरानुसार येणाऱ्या किमतीच्या 10% आणि 1000 चौरस फुटापेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर मूल्य तक्त्यातील दरानुसार येणाऱ्या किमतीच्या 50% एवढी रक्कम त्यांना ही सरकार दरबारी जमा करायची आहे ती जमीन त्यांच्या नावावर करण्यासाठी। आता 1500 चौरस फुटापेक्षा ज्यांच्याकडे जास्त सरकारी जमीन आहे ताब्यात आहे आणि त्यांना तिथे जर घर बांधायचं असेल तर त्यांना स्वतःचं जे काही 1500 फुटावरील अतिक्रमण हे स्वतः निष्कासित करायचं आहे, म्हणजे ते काढून टाकायचं आहे आणि त्यांना 1500 चौरस फुटापर्यंतचं जे काही अतिक्रमण आहे सरकारी जागा आहे ती नियमित करता येणार आहे। ज्या अतिक्रमणधारकाने या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अतिक्रमण नियमानुकूल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे परंतु अशा अतिक्रमणधारकाचे अतिक्रमित क्षेत्रे 1500 चौरस फुटापेक्षा जास्त आहे, अशा अतिक्रमणधारकांना 1500 चौरस फुटपेक्षा जास्त असलेलं त्याचे अतिक्रमण हे स्वतः निष्कासित केल्याशिवाय अशी जे काही अतिक्रमणधारक आहे त्याच्या जमिनी ही नियमित होणार नाही आहे, त्याकरता त्याला स्वतः अतिक्रमण हे काढावं लागणार आहे। असे अतिक्रमण क्षेत्र ना विकास क्षेत्र असल्यास जसे डोंगर, उताराची जमीन, CRZ असे अतिक्रमण नियमित करता येणार नाही आहे, ही अट त्यामध्ये आहे। असे अतिक्रमण नियमित करताना अशी अतिक्रमित जमीन मंजूर प्रारूप विकास योजनामध्ये कोणत्याही सार्वजनिक निमसार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित असल्यास व सदर जमीन प्रधानमंत्री आवास योजनेकरता आवश्यक असल्यास सदर नागरिक संस्थेने तसा प्रस्ताव सादर केल्यास जिल्हाधिकारी या क्षेत्रातील आरक्षणे अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबतचा योग्य तो प्रस्ताव उचित कारवाईसाठी नगररचना विभाग महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडे सादर करतील। महाराष्ट्र प्रादेशिक व रचना अधिनियम 1966 विकास नियंत्रण नियमावलीमधील तरतुदीनुसार आवश्यक त्या सोयीसुविधा ठेवण्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे, असा अभिन्यास हा तयार करण्यात यावा। म्हणजेच आपण आज बघितलं की जर आपलं काही अतिक्रमण हे सरकारी जमिनीवरती असेल ना, आपल्याला जर स्वतःचं घर नसेल आणि आपली प्रधानमंत्री आवास योजनेतनं जर घर बांधण्यासाठी निवड झाली असेल तर आपल्याला जे काही वर सांगितल्याप्रमाणे जे काही अतिक्रमण नियमित करण्यासाठी ज्या काही समित्या स्थापन केल्या आहेत त्यांच्याकडे योग्य ती कागदपत्रे आपल्याला सादर करायची आहे। जर आपलं 1500 चौरस फुटापर्यंत जर अतिक्रमण घरासाठीच असेल तर ते नियमित करण्यात येणार आहे। SC ST जे काही प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी ती जागा त्यांना मोफतमध्ये देण्यात येईल, पण त्या व्यतिरिक्त जे प्रवर्ग असतील ओपन असतील OBC असतील त्यांना 500 चौरस फुटापर्यंत ती जागा मोफत मिळेल व वरील जी काही जागा आहे 1000 चौरस फूट त्यांना प्रचलित शासकीय नियमित दर जे आहे त्यानुसार ते दर भरून त्यांना ती जागा ही मिळणार आहे। याविषयीचा जो काही सविस्तर शासन निर्णय आहे तो
ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून आपण तो शासन निर्णय डाउनलोड करू शकतात। विविध शासन निर्णय आपल्याला मोबाईलवरती कायदेविषयक पुस्तके माहिती PDF मिळवण्यासाठी आपण आमचा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, ज्यावरती आपण विविध कायदेविषयक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यासोबतच आपल्याला जर वाचनाची आवड असेल, विविध कायदेविषयक माहिती जर वाचावी वाटत असेल, तर आपण आमची वेबसाईट माहिती असायलाच हवी .com यांनाही नक्की भेट द्या। त्यासोबत आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल, तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकन दाबा, कारण की येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते आपल्याला सर्वप्रथम मिळतील। आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।